हॅलो फ्रेंड्स, प्लॅनेट मराठीच्या ब्लू रूम मध्ये आज अप्सरा आली आहे. माझी मैत्रीण सोनाली कुलकर्णी आलेली आहे आणि ती याच्यासाठी आली आहे, कारण त्याचं कारण पण तुम्ही समजून घ्या. कारण ट्विटरच्या या ब्लू रूम वरती ती आली आहे आपल्याशी थेट गप्पा मारायला, कारण तिला ट्विटरवरती 5 वर्ष झालेली आहेत आणि 50,000 वरती तिचे फॉलोअर्स गेलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या तिच्या मित्रांना, म्हणजे सोशल वरती ट्विटरवरती असलेल्या मित्रांशी काहीतरी गप्पा मारूया. त्यांना काय विचारायचं असेल, तुम्हाला काय तिला विचारायचं असेल, तर ते तुम्ही थेट आता विचारू शकता आणि तिच्याशी बोलू शकता. काही प्रश्न असतील मनामध्ये, काय तिला तिच्या पुढच्या प्रोजेक्ट विषयी जाणून घ्यायचं असेल किंवा काही वेगळ्या विषयावरती चर्चा करायची असेल, तर फटाफट तुम्ही प्रश्न विचारायला लागा. तुझं स्वागत आहे ब्लू रूम मध्ये. आणि पण एक गोष्ट काय झाली, आपण 5 वाजता आणि तू एवढी शॉप दिसते मला एकदम, असं काहीतरी तू असं कुठे स्वप्नात आहेस की काय? आपण 6 मिनिटं उशिरा सुरू करतोय, काय कारण काय असेल? आय एम सॉरी मी लेट झाले, कारण आम्ही वेळेत आलो आणि आम्ही या बिल्डिंगच्या खाली लिफ्ट मध्ये आत जाणार इतक्यात मागून. तू सांगायच्या आधी फक्त एवढंच सांगतो की ही जे ट्विटरचं जे ऑफिस आहे, रेड चिलीच बिल्डिंग आहे. हो, ग्रेट. पुढचं ती सांगितलं आणि मी इथे खूप पूर्वी आले होते जेव्हा स्टारबक्स नवीन ओपन झालं होतं, तेव्हा माहिती होतं की रेड चिलीजची बिल्डिंग आहे. रेड चिलीज म्हणजे द शाहरुख खान ऑफिस, त्यामुळे एक्साइटमेंट त्यावेळेस होती. पण ऑफकोर्स मी बाहेरच्या बाहेर निघून गेले. आज मी खूपच कॅज्युअली आले, कारण ट्विटर च्या ह्या ब्लू रूम मध्ये यायचे हा एक मोठा हेतू आहे आणि एक्साइटमेंट त्या बाबतीतचीच होती. सो मी आले आतमध्ये आणि माझी गाडी लावली आणि मी चालत आले लिफ्ट पर्यंत आणि अचानक मागून एक दुसरी गाडी आली आणि मला प्लॅनेट एमचे सहकारी घ्यायला आले आणि त्याने सांगितलं की अरे ही गाडी आत आली, ही आतमध्ये फक्त एकच गाडी अलाउड आहे, ती फक्त शाहरुख खानची गाडी आहे. सो तिने म्हणलं हो, म्हणजे शाहरुख खान आला असेल. आणि इतक्या कॅज्युअली आम्ही एकमेकींकडे बघून बोलत होतो आणि तितक्यात शाहरुख खान कम. आणि सगळ्यांना माहिती आहे, जितकी लोक मला ट्विटरवरती फॉलो करतात त्या सगळ्यांना माहिती आहे की मी शाहरुख खानची खूप मोठी फॅन आहे. माझ्यापेक्षा कोणीच मोठा फॅन नसेल. पण जेव्हा खरोखर तुमची चाहती व्यक्ती तुमच्या समोर येते तेव्हा काहीच सुचत नाही. आणि आय वॉज ऍक्च्युली मी 4-5 मिनिटं फक्त बघत होते आणि विचार करत होते की इज दिस रिअली शाहरुख खान, आणि आपण जशी बोलायला पाहिजे का, आपण सांगायला पाहिजे का आपलं किती प्रेम आहे या व्यक्तीवरती. आणि ह्या सगळ्या यु नो चलबिचल मध्ये 3-4 मिनिटं गेली आणि आम्ही तिघी चौघी मुली अशी शांतपणे वंडरिंग की व्हॉट डू वी लिफ्ट मे, नाही हे बाहेर वेटिंग फॉर द लिफ्ट. ओके. आणि काही वेळाने मग मी म्हटलं जाऊ दे यार विचारू यारा. सो मी म्हटलं की इज इट टू मच टू आस्क फॉर अ पिक्चर, कॅन आय हॅव अ पिक्चर विद यू? आणि शाहरुख खान बिंग सो हम्बल अँड व्हेरी डाऊन टू अर्थ इज इट ऑब्व्हियसली. आणि मी शाहरुख खान बरोबर एक फोटो काढला तो मी ट्विट करीन आफ्टर दिस चॅट. तर म्हणजे तुला आमच्या म्हणजे प्लॅनेट मराठीच्या पायगुण आहे. अरे म्हणजे शाहरुख खान आलं म्हणजे खूप मस्त सुरुवात झाली आपल्या. आम्ही लिफ्ट मध्ये एकत्र आलो आणि मग शाहरुखने मला विचारलं मी काय करते आणि मी इथे का लिहिये वगैरे. इट वॉज व्हेरी नाईस. आणि ऑब्विसली हॅरी मेट सेजल येतोय, सो आय विश हिम ऑल्सो. आणि मग बाहेर पडल्यानंतर मात्र आम्ही जो आरडाओरडा केला तो पण शाहरुख खानचा बरोबर असे होतो. सो माझ्यासाठी आल्याच ट्विटरची ब्लू रूमची सुरुवात इतकी सुंदर झाली आहे की लुकिंग फॉरवर्ड. जादूच अशी आहे, आम्ही सगळ्यांना खुश करून टाकतो. पण आपला प्रश्न यायला सुरुवात झाली, आपण पहिले प्रश्नाकडे जाऊया. तुझा बिगेस्ट फॅन आहे स्वप्नील, तो म्हणतोय की मॅम मी तुम्हाला स्केच पाठवलं होतं, ते तुम्हाला मिळालंय का? तिने त्याने तुझं स्केच काढून तुला पाठवलंय. तो कोल्हापूरचा राहणार आहे आणि ते स्केच तुम्हाला मिळालंय का आणि ते तुम्हाला आवडलंय का? आणि दुसरी गोष्ट, तुम्ही कोल्हापूरला कधी येणार? स्वप्नील, तू जर इतक्यात पाठवलं असशील तर आय डोंट थिंक सो माझ्यापर्यंत आलाय तुझा स्केच. त्यामुळे तू मेल करतोयस का, तू कोणाकडनं पाठवतोयस, जस्ट फिगर दॅट आउट. हा, तर मला मिळालेलं नाहीये इन शॉर्ट, तर प्लीज मला पाठव, आय वुड लव्ह टू हॅव इट. आणि आता एवढ्यात तरी कोल्हापूरला यायची काही नियोजन काही नाहीये सध्या तरी, बट काही असेल तर मी नक्कीच पोस्ट करीन. एक सरिता म्हणून आहे, तिने विचारलंय की तू शाहरुखला भेटल्यानंतर अजून जास्त सुंदर झालेस. अरे त्याला भेटून अवघे 5-10 मिनिटं झाले. 10 मिनिटात मी इतकी वेगळी, मग कदाचित ते तो ब्लश असेल, तो आतून आईला जो शाहरुख खानचा प्रेम आहे तो माझ्या चेहऱ्यावरती दिसत असेल त्याच्यामुळे. पण तुला काय आता मेमरीज वाटतात, म्हणजे काय आठवतात शाहरुख बद्दल, म्हणजे बघितलंय सिनेमा आणि या सगळ्या गोष्टी, आता त्या पटकन समोर येत असतील. ऑनेस्टली मी जगात कोणावरती इतकं प्रेम केलं असेल किंवा करत असेल तर फक्त शाहरुख खानवर. म्हणजे लहानपणापासून
फ्रॉम कभी हाँ कभी ना टू यस बॉस टू राजू बन गया जेंटलमैन टू कुछ कुछ होता है टू दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे टू कल होना हो टू एवरीथिंग. मी शाहरुख खान सगळे सिनेमे पाहिले आणि मी खूप खूप मोठी फॅन आहे. मला असं वाटतं की माय प्रेम काय असतं हे मला शाहरुख खानमुळे कळलंय, त्याच्या सिनेमांमुळे कळलंय. आणि तो रोमॅन्स, त्याचा जो कॅसनोवा इमेज आहे, ती सगळंच इट्स एव्हरीथिंग. ते सगळंच समोर येतं आणि मला एक्झॅक्टली काय पिनपॉइंट करून काय बोलावं शाहरुख खानशी ते सुचतच नव्हतं की मी क्या बोलू अभी, कौन सी पिक्चर मुझे अच्छी लगी, क्या सब कुछ इतना अच्छा लगता है शाहरुख खान का की आय डोंट हॅव वर्ड्स. कधी कधी असं होतं ना की समोर आली ना की यू जस्ट वॉन्ट टू फील दॅट पर्सन. काय करावं हे पण सुचत नसतं आपल्याला, फोटो काढायचा काय करायचा. हा म्हणजे मला असं वाटलं होतं की आय डोंट आय वॉन्ट टू फील इट, कारण आपण खूप गडबडीत फोटो बिटो काढून मग निघून जातो आणि तो क्षण खरा आपण अनुभवलेलाच नसतो. तो मला अनुभवायचा होता, त्यामुळे मी खूप शांतपणे ऑब्झॉर्व करत होते द फीलिंग की अरे यार ऐसे अचानक लिफ्ट में आपको शाहरुख खान मिल जाए तो क्या होगा. हा प्रश्न तुला त्यासाठीच आहे की जे त्यांनी विचारतायत की सोनाली तुला एक क्वेश्चन असा आहे की जर शाहरुखने तुला डेटवर पॅरिसला घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली तर तू काय करशील. असं नाही होत मित्रा, असं नाही होत. आपल्याला असं वाटतं की आपण जे व्यक्ती लोअर पर्यायला जरी घेऊन गेलो तरी चालेल, पॅरिस तर बहुत लंब आहे. वो छोडो, किंवा जो तो आता माझ्या मध्ये डबिंगला आला आहे, तो ही वॉज टॉकिंग टू हिज कलीग की तो डबिंग करतो आता हॅरी मेट सिरियलचं, तर त्या डबिंग स्टुडिओ मध्ये जरी बोललो ना तरी खूप आहे मला पॅरिस. जिधर शाहरुख आहे वो पॅरिस हो जाता है यार, त्याला काही आयडिया असं नसतं. सरिता तुझी फॅन आहे, ती तुला म्हणते की आम्ही तुझी स्टाईल फॉलो करतो, की तू जे काय कपडे घालतेस किंवा तू जसं काय जसं तुझं राहणीमान तसं आम्ही कॅरी करायचा प्रयत्न करत असतो तसं आम्ही थोडस. तर तुला सर्वात जास्त काय आवडतं स्टाईल मध्ये, म्हणजे कपडे तुला म्हणजे ते आम्ही फॉलो करू असं त्यांचं म्हणणं. ओके, कशी लाईफ स्टाईल किंवा कसं तुझं स्टाईल तू करतेस फॅशन. मला असं काही स्पेसिफिक हे नाहीये, मी खूप मूड वरती आहे. म्हणजे मला आता जर मूड असेल तर मी त्या हिशोबाने ड्रेसअप करते, त्या हिशोबाने फॅशन सेन्स माझा खूप सिच्युएशनल आहे. फॉर एक्झाम्पल आता इथे येताना ब्लू रूम मध्ये जायचं, त्यामुळे ऑफकोर्स इट हॅज टू बी अ ब्लू ड्रेस, म्हणून हा ब्लू ड्रेस. आणि मला असं वाटतं की तुम्हाला ज्या गोष्टीत ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल वाटतं ती तुमची फॅशन स्टेटमेंट किंवा स्टाईल स्टेटमेंट असते. कुणालाही फॉलो करण्यापेक्षा तुम्हाला पर्सनली काय सूट होतं, काय कॅरी करता येतं, काय कशा तुम्ही कम्फर्टेबल असतात ते शोधणं गरजेचं आहे. ऑफकोर्स फॉलो करा, कारण ट्रेंड्स येतात जातात, फॅशन ही कायम बदलत राहते, पण तुमची वैयक्तिक एक पर्सनल स्टेटमेंट असली पाहिजे, ती तुम्ही तुमच्या कम्फर्ट लेवलने ठरवायला पाहिजे. सोनाली तुझं 50,000 फॉलोअर्स झाले आणि 5 वर्ष झाले, प्रश्न ते सारखा येतोय की कसं तुला तुझा म्हणजे प्रवास होतो, तुला काय वाटतं त्याच्यामध्ये, कधी काही गोष्टी तुझ्या ट्विटमुळे कधी काय बाद झालाय का, किंवा कधी ट्विटमुळे असं झालं की भरपूर त्याच्यावरती रिट्विट झाले किंवा काही गोष्टी तू शेअर केल्यास बघून, तर तुझा प्रवास कसा होता असा विचारतोय प्रश्न 5 वर्षाचा पूर्ण. थँक्यू, हा खूप चांगला प्रश्न आहे, कारण एरवी आपण इतर वेगवेगळ्या प्रवासांबद्दल बोलत असतो करिअरच्या वगैरे, पण ट्विटरचा प्रवास हा खूपच चांगला होता. आणि मला असं वाटतं की या 5 वर्षात जेन्युइन फॉलोअर्स मिळाले, जेन्युइन अशी लोक मिळाली जी माझ्या कामाला माझ्या मताला अप्रिशिएट करतात, किंवा त्याच्यावरती त्यांचं काहीतरी म्हणणं असतं, वेळच्या वेळी मला योग्य ते सल्ले देतात, सजेशन्स देतात, क्रिटिसाइजही करतात, पण तितकंच प्रेमही करतात. अनेकदा असं झालंय की मी हिंदी किंवा इंग्लिश मध्ये ट्विट केल्यामुळे काही मराठी माणसं दुखावली गेली. मराठीत करा, मराठीत करा. हा सो तो एक कधी कधी अट्टहास असतो लोकांचा, आणि आम्ही प्रयत्नही करतो शक्य तितकं मराठीत व्यक्त करण्याचं स्वतःला, पण अनेकदा काय होतं बिकॉज ऑफ द टायपो इतकी आपल्याला सवय असते इंग्लिशमध्ये टाईप करण्याची की कन्व्हिनियन्स फक्त कन्व्हिनियंट मॅटरमुळे आम्हाला इमिजिएटली ते इंग्लिशमध्ये टाईप करता येतं. दॅट इज द ओनली रिझन. पण लोक आता समजूनही घेत आहेत, सांभाळूनही घेत आहेत, कारण युजली सुरुवातीला खूप तो यु नो भाषेवरचा लोकांना त्रास आणि राग होता, ते प्रेम आहेच आहे. आज मी जे काय आहे मराठी सिनेमांमुळे आणि मराठी भाषेमुळे आहे ते कायमच असणार आहे. पण कुठल्याही साचेमध्ये आम्हाला बांधू नका. फ्रीडम ऑफ स्पीच जितकी तुम्हाला ऍप्लिकेबल आहे तितकी आम्हाला सुद्धा आहे, आणि आम्हाला तुमचं तुमच्यातलंच एक समजून चाला, आणि नेहमीच जशी साथ दिली आहे या पुढे तशीच द्या अशीच माझी तुम्हा सगळ्यांकडनं अपेक्षा आहे.
तुला प्रश्न एक आलाय अनिकेतचा की मॅम तुमचं आर्टिकल मी नुकतंच तुमचं एक आर्टिकल आलंय ते मी वाचलं मला ते खूप आवडलं त्या अनुभवाविषयी सांगा आणि त्याचा दुसरा प्रश्न हा आहे की तुम्ही गॅजेट लवर आहात का. खूप अशी मी गॅजेट खूप लवर नाही माझ्या मते माझा फोन एक एकमेव गॅजेट आहे जो सतत माझ्या बरोबर असतो. बाकी गॅजेट्स ना मी अजून काय म्हणतो त्यांच्या आहारी नाही गेले आय युज इट पण त्याच्या त्याच्या जितकी जितकी त्याची गरज आहे तितकीच. आर्टिकल्स मला लिहायला खूप आवडतं आणि मी पूर्वी एक 7-8 वर्षांपूर्वी सकाळच्या एका कॉलम साठी लिहायचं सुद्धा सातत्याने एक आय थिंक 7-8 महिने वगैरे मी तो कॉलम लिहिलाय आणि माझा खूप चांगला अनुभव होता. मला लहानपणापासून लिखाणाची खूप आवड आहे पण मी हिंदीतनं खूप जास्त लिहायचे कारण माझं शिक्षण हिंदी आणि इंग्लिश लँग्वेज मधनं झालंय दिल्ली बोर्ड मधनं. मराठी भाषा शाळेत नसल्यामुळे मराठी भाषेचा भाषेवरती प्रभुत्व तेव्हा फारसं नव्हतं. आता खूप आहे खूप आहे असं म्हणत नाहीये पण निदान आता मी व्यक्त होऊ शकते या लँग्वेज मध्ये. सो आता मी मराठीत लिहायला लागली आहे आणि मला प्रवास करायलाही खूप आवडतं म्हणजे ट्रॅव्हलिंग इज वन ऑफ माय बिगेस्ट पॅशन्स अपार्ट फ्रॉम फिल्म्स. सो प्रवासातले जे काही अनुभव आहेत जी काही वेगवेगळी मजा आहे जी काही वेगवेगळ्या गोष्टी मी शिकते अनुभवते त्या सगळ्या गोष्टी मला तुमच्याशी शेअर कराव्याशा वाटतात आणि त्याची मी सुरुवात कुठेतरी आता केली आहे म्हणून तो आर्टिकल लिहिला होता. मी बॅकपॅकिंग करते हल्ली वेगवेगळ्या देशांमध्ये एकटीच जाऊन फिरते काहीच आयटनरी ठरवत नाही तिथे जाऊन तिथल्या हॉस्टेलमध्ये डॉर्मेटरीमध्ये राहते जिथल्या अनेक अनेक वेगवेगळ्या लोकांबरोबर राहायला मिळतं त्यांच्या गोष्टी त्यांचे वेगवेगळे अनुभव ऐकायला मिळतात आणि त्यातनं एक वेगळाच प्रवासाचा अँगल मिळतो तो मी कुठेतरी आता गेल्या काही वर्षांमध्ये एक्सप्लोअर करते आणि ते मला तुमच्याशी शेअर करायला सध्या आवडतंय. सो म्हणून तो आर्टिकल मी अनुज नाईक म्हणून तुझा फॉलोअर आहे तो असं म्हणतोय की मॅम तुम्ही आहात पुण्याच्या पण मग मुंबईत राहायला जास्त आवडतंय आता की पुण्यात. एक्सप्रेस वेवर मी नेहमी हे उत्तर देते कारण हे खरं आहे मी सतत प्रवास हो सारखं अपडाऊन चालू असतं आणि त्यामुळे असं सगळ्यात जास्त वेळ जो आहे तो एक्सप्रेस वेवरती जातो आणि मला असं वाटतं की आता एक्सप्रेस वेवरती जागा घ्यावी आणि तिथे एक घर करावं. तू एका इंटरव्ह्यू मध्ये असं म्हटलं होतं तो धीरजनेच परत प्रश्न असं विचारलं की तू एका इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं होतंस की तुला रणबीर प्रचंड आवडतो. रणबीर तुला प्रचंड आवडतो तर तुझं असं काही प्लॅनिंग आहे का त्याच्यासोबत की असा काहीतरी पिक्चर मिळावा किंवा तू एखादा तू त्याचे सगळे सिनेमे फॉलो करतेस असं त्याचं म्हणणं. रणबीर कपूर माझ्या मते आमच्या या जनरेशनचा सगळ्यात वर्सटाईल ऍक्टर आहे आणि तो कमाल माझ्या मते खूप जाण आहे त्याला कॅरेक्टर्सची त्याची जी डेप्थ असते प्रत्येक कॅरेक्टरमधली ती तो अप्रतिम पद्धतीने व्यक्त करतो. मला त्याचे बरेच सिनेमे फारच आवडलेले आहेत म्हणजे रॉकस्टार हे सगळ्यांनाच हा सिनेमा आवडला आहे पण मला ये जवानी किंवा तमाशा मधलं रिसेंट काम त्याचं खूप आवडलं होतं. तो वेगळ्याच लेवलचं काम करतो आणि तो मला खूप आवडतो ऍज अन ऍक्टर. मी त्याचे बरेच सिनेमे पाहिलेत खूप कमी असतील जे मी हो. सो विश हिम ऑल द बेस्ट पण बघते शक्यतो त्याचं. हा हा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे. अभिजने विचारला त्याने परत परत खूप प्रश्न विचारतो खूप मोठा फॅन आहे तुझा. त्याने तुला विचारलं की मॅम तुम्ही दिवसातून किती वेळा ट्विट करता आणि त्याच्यामध्ये काही वेगवेगळे ट्विट असतात म्हणजे सोशल फिल्म संदर्भात तर करतच असाल तुम्ही तुमचं प्रमोशन मध्ये पण करत असाल पण असं काही सोशल इश्यू किंवा सोशल विषयाबद्दल तुम्ही करता का मला काही जाणवलं बघताना जाताना गाडीतनं जाताना किंवा कुठे फिरताय तुम्ही बऱ्याचदा करते आजच सकाळी मी पुण्यात होते माझ्या घरी आणि तिथे ना सकाळी जर मी लवकर उठले तर एव्हरी सिंगल मॉर्निंग मी दरवाजा उघडल्या माझा टेरेस आहे तिकडनं साधारण 50-100 एक पिजन्स उडतात. तर ते ती प्रत्येक सकाळ जर मी पुण्यात असेल तर ती तशी असते आणि आज ती मला खूप कॅप्चर करावीशी वाटली कारण आताच अमरनाथ यात्रेचा आपण ऐकतो आहे आणि असे अनेक हल्ले होतात म्हणजे आपण रोज ते पाहणार आहोत आणि त्याच्यावरती आपला त्रास आणि होणारा मनस्ताप शेअर करणार आहोत आणि पुन्हा तेच होणार आहे. ही आता ती चेनच सुरू झाली असं मला वाटतं काही बदलत नाहीये. याचा जो त्रास आहे तो कुठेतरी मला त्या सकाळच्या त्या दृश्यात वेगळ्या पद्धतीने व्यक्त करा असं वाटला. मला असं वाटलं की पिजन्स हॅव ऑलवेज बीन मेसेंजर्स सो लेट मी ट्राय अँड सेंड पीस अँड लव्ह
त्याच्या रिलेटेड प्रश्न आहे की मॅम तुम्ही ट्विटर हँडल कसं काय म्हणजे हँडल करता तुमचं स्वतःच, आणि तुम्हाला कधी कधी फॅन्स कडनं इरिटेट व्हायला होत नाही का, कारण सतत काहीतरी वेगळं पण काही लोक खरंच काहीतरी वेगळंच टाकत असतात. आय नो, नाही ऑनेस्टली मला माझ्या डोक्यात कुठली स्ट्रॅटेजी नाही आहे. मी कुठल्याही स्ट्रॅटेजीनी माझं सोशल नेटवर्क कुठलंही हँडल करत नाही, वेदर इट इज इंस्टाग्राम, फेसबुक ऑर ट्विटर. मी सगळे हँडल्स स्वतः हँडल करते, मी स्वतः ट्विट करते, मी स्वतः पोस्ट करते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खूप स्पॉन्टेनियस असतात. मला आवडतं जे मला त्या क्षणी वाटतंय ते लोकांपर्यंत शेअर करायला, आणि कुणीतरी सांगितलंय म्हणून आपण हे पोस्ट करूया. मी सहसा मी युजली ते नाही करत, कारण लोक तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी म्हणून फॉलो करत असतात, आणि जितकं शक्य होतं तितकं ते खरं ठेवणं तुमची जबाबदारी आहे. सो मी तो प्रयत्न गेल्या 5 वर्षांमध्ये केलेला आहे, आणि इथून पुढे सुद्धा जे काही माझ्या ट्विटर हँडलवरती तुम्हाला दिसेल ते 100% माझं मत आणि माझं स्वतःचंच असेल. राहुलचा प्रश्न आहे, राहुल तुझा एक फॅन आहे, आणि तू म्हणतोय की मॅम तुमचे फिल्म कधी बघायला मिळणार नाही. आय नो, मलाही तो प्रश्न आवडला नंतर माहित होता, कारण हो कारण इट्स बीन लॉंग. पोस्टर गर्ल रिलीज होऊन आता 1.5 वर्ष झालं ऑलमोस्ट, एकही फिल्म रिलीज झाली नाही, त्यामुळे सगळ्यांच्या मनात तो प्रश्न आहे आणि माझ्याही मनात आहे. अजिबात नाही, अजिबात नाही. पण ऑनेस्टली मी खूप कमी सिनेमे चूज करते, कारण मी खूप पॅशनेट आहे माझ्या फिल्म्सच्या बाबतीत. मला जर खरंच तितकी आवडली फिल्म तरच मी ते 30 दिवस माझ्या महिन्यातले आणि मग डबे आणि प्रमोशनचे इन्व्हेस्ट करू शकते, नाही तर मला त्रास होतो खूप. सो असं नाही की मी कुठलीच फिल्म सिलेक्ट केली नाही. मी या वर्षभरात 3 सिनेमे शूट केलेत आणि योग्य वेळी ते रिलीज होतील, पण खूप वाट बघायची गरज नाही आता, कारण गणपती झाल्या एक सिनेमा येतोय लवकरच. आम्ही पॅरेंट मराठीवरती पुन्हा येऊ प्रमोशनसाठी आणि ऑफिशियली जाहीर करू त्या सिनेमाचं नाव काय आहे आणि कधी येतोय आणि मोर डिटेल्स. बट यू डोंट हॅव टू वेट. आज तर देव भेटलाच आहे ते त्याच्याबद्दलच म्हणतात की पण काय नक्की प्रोजेक्ट कुठले आहेत ते तुम्ही सांगत का नाही, कारण प्रोड्युसर्सने अजून गो अहेड दिलेलं नाही. मी एवढंच सांगू शकते की या वर्षी हे वर्ष संपायच्या आत 3 सिनेमे नक्कीच येतील. क्या बात आहे, आणि तुमची जी काही कसर आहे 1.5 वर्षाची ती भरून काढूयात आपण. बट तुम्ही मॅम तुम्ही आता सिंगापूर टूरला गेला होता, आता आम्ही तुमचे काही फोटोज बघितले, तर सिंगापूर काय तिकडच्या आठवणी काय आहेत, काय वेगळं वाटलं असं ते विचारलं. मी जसं म्हटलं की मला ते तो प्रवासाचा वेगळा छंद आता गवसला आहे, त्यामुळे मी माझी बॅग भरते आणि फिरते. सो त्यातलाच हा टप्पा होता सिंगापूरचा, आणि 10 दिवस होते मी तिकडे. याच्या आधी गेले होते पण ते अगदीच रमा माधवच्या प्रीमियरला ते अगदीच एक्झॅक्टली. सो मी ते टिपिकल जे पटेल पॉइंट असतात ज्याला आपण म्हणतो की ते टिपिकल पॉइंट सोडून बाकी काय काय आहे ते एक्सप्लोअर करायचंय. सो त्या हिशोबाने गेले होते आणि माझे तिथे काही फ्रेंड्स आहेत, त्यांनी मला लोकल बरंच काही फिरवलं, लोकल फूड आणि ते टिपिकल युनिव्हर्सल स्टुडिओच्या पलीकडचं सिंगापूर मी बघितलं. गार्डन्स बे, गार्डन्स बाय द बे ला बरेच फोटोज काढले, मरीना बे सँड्सला गेले, चांगी विलेज आहे तिथे, छान बीच आहे तिथे, मस्त मजा केली. सो इट्स झू मध्ये गेले होते, झूचे बरेच फोटोज मी टाकले होते, व्हाइट इंडियन पीकॉक आणि पॅन्डा बरोबर ह्या सगळ्या प्राण्यांबरोबर अनेक फोटो बिटो काढून मी पोस्ट केले. सो इट वॉज ऍक्च्युली नाईस शॉर्ट ब्रेक फॉर मी. तुम्ही म्हणाल की ब्रेक कशात ना, तर 2 सिनेमे बॅक टू बॅक शूट केले होते त्याच्यामधला तो ब्रेक होता आणि मस्त होती ट्रिप. मॅम तुम्ही पुण्यात राहता, आम्ही पण पुण्यात राहतो, धीरज म्हणतो आम्ही पण पुण्यात राहतो, तर आमच्यासारख्या फॅन्ससाठी काहीतरी पुण्यात करा ना, म्हणजे आम्ही पण तुम्हाला भेटायला येऊ. आम्हाला भेटायचं म्हणजे कसं भेटायचं पुण्यात? पुण्यात हा पुण्यात मी येते 15 तारखेला, लगेच संधी मिळाली तुम्हाला. 15 तारखेला या शनिवारी फॉर द फर्स्ट टाइम मी एका स्ट्रेस मॅनेजमेंट वर्कशॉप मध्ये येते, ज्याच्यात मी पार्टिसिपेट सुद्धा करणार आहे आणि कंडक्ट सुद्धा करणार आहे. सो माझा नाच तुम्ही पाहिला असेल, माझे सिनेमे तुम्ही पाहिले असतील, पण याहून पलीकडे जाऊन स्ट्रेस आम्ही कसं आमच्या करिअरमध्ये कसं मॅनेज करतो, कारण सगळ्याच फील्डमध्ये त्या त्या फील्डशी संबंधित खूप सारा स्ट्रेस असतो, खूप लाईफस्टाईल वेगळी असते, अशा वेळेला आम्ही आमचा प्रॉब्लेम्स आमचं स्ट्रेस कसं मॅनेज करतो, आणि एकंदरीत तुमच्याशी माझे फिटनेस डायट आणि अशा बरेचसे टिप्स मला शेअर करायचे, त्याच्यासाठी मी पुण्यात येते आहे.
15 तारखेला आणि तुम्हाला जर मला भेटायचं असेल तर तिथे नक्की या आणि माझ्या बरोबर पार्टिसिपेट करा. आपण नक्की हे 3 तास खूप धमाल करू. आपण कजवीसाठी खूप इंटरेस्टिंग आहे. मी बघते डोळ्यात तुमचा मितवा तुम्हाला मिळणार कधी. आय नो माझ्या आणि डोक्यात तोच प्रश्न आहे सतत, माझा मितवा मला कधी मिळणार. होपफुली हा ब्रेक या वर्षी हा ब्रेक त्याच्यासाठीच तर नव्हता ना असं वगैरे म्हणजे. बरं मॅम, तुम्ही आता स्ट्रेस बद्दल सांगितलं तर तुम्ही तुमचा स्ट्रेस कसा घालवता? हे मी 15 तारखेला सांगायचे तर मी आता सांगितलं तर वर्कशॉपचा काय फायदा? परत तेच सारखी बघ, प्रत्येकाला तू इच्छा तीच आहे. नेक्स्ट मूवी काय? नेक्स्ट मूवी काय? नेक्स्ट मूवी एक नक्की मी सांगू शकते की नेक्स्ट मूवी आहे माझा आणि सुबोध भावेचा स्वप्ना नागमारे जोशी यांनी डिरेक्ट केलेला सिनेमा, ज्यांच्या बरोबर मी मितवा केला होता. सो तो मितवा कधी मिळेल मला माहित नाही, पण त्या मितवा बरोबर मी पुढचा सिनेमा घेऊन येते. त्याचं नाव आणि डिटेल्स तुम्हाला लवकरच कळतील, पण दिस इज इट फॉर नाव. अभि खाजगी तुझ्याकडे वेगळाच प्रश्न आहे का? नाही नाही नाही, मी तू इथे नाही सांगणार. नाना सर की अमिताभ सर? शाहरुख खान यार, आता भेटलाय. आता ट्रेलर एकदा मला, आता पोस्टर शूट झालंय पण फिल्मचं. हो, मी फोटो तो ट्विट करणार आहे लगेच. तुमची तुम्हाला डान्स स्टाईल मधली कुठली फेवरेट वाटते डान्स स्टाईल? फ्री स्टाईल. फ्री स्टाईल डान्सिंग मला नाही येत नाचायचं. नॉर्मली डान्स जे मनात नाही येत तो खरा नाच. क्या बात है, क्या बात. परत तेच प्रश्न आहेत, परत तेच येतात त्यामुळे. आणि हा काय, तुम्ही सलमानच्या फॅन आहात का? आणि तुम्हाला सलमानची का नाही करायची? अरे मला ऍक्च्युली सांगू, मी खरंच तुला सांगते आज या निमित्ताने की या देशात भारतात सलमान खान आणि मी आम्ही राहिलोय लग्नाचं. बाकी कोणाला काय म्हणे, दुसरा काही प्रश्नच येत नाही. जो सलमान खान कधी लग्न करतो आणि मी कधी करते. मला परवा कोणीतरी फेसबुक वरती मेसेज केला होता की मॅम सलमान खानचं तो अभि उम्मीद छूट गे अभि आप ही करलो. अरे म्हणजे काय, सलमान खान थांबलाय. तर आता बघू, डोंट वरी, सलमान इतका वेळ लागणार मला. तुझा याचा एक्सपिरियन्स कसा आहे, कॉमेडीची बुलेट ट्रेन त्याचा एक्सपिरियन्स कसा आहे ते विचारतात. की म्हणजे हे तू, आम्ही एकदम वेगळंच बघितलं की म्हणजे रियालिटी शोज मध्ये तू दिसली आहेस, म्हणजे त्याच्यात तू महेश कोठारेंच सोबत आहे, तो एक्सपिरियन्स कसा आहे? खूपच चांगला अनुभव आहे, कारण खूप क्रिएटिव्ह मंच आहे तो. दर आठवड्याला काहीतरी नवीन विषय सातत्याने आणणे आणि त्याच्यावरती पंचेस काढून सस्टेन करणे, स्किट्स इज अ व्हेरी चॅलेंजिंग जॉब. आणि ही लोक इतकी वर्ष सातत्याने इतकं अप्रतिम काम करतायत की या सगळ्यांबद्दल मला खूप कौतुक आहे. आणि या शो मध्ये आल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा मिळाली मला. मी खूप खुश असते हल्ली, कारण युजली आपण एक आपल्या आयुष्यात संडे नावाचा एक ब्रेक असतो जिथे आपण रिलॅक्स करतो, मजा मस्ती करतो. माझ्यासाठी तो मंगळवार असतो, कारण मंगळवारी आमचं शूटिंग असतं. आणि तो एक दिवस मी तिकडे जाते, रिलॅक्स होते, एन्जॉय करते, मस्त या लोकांचे विनोद ऐकायला मिळतात, लाईव्ह परफॉर्मन्सेस, आम्ही हसतो खूप दिलखुलास, गप्पा मारतो. आणि वेगवेगळ्या विषयांवरचे स्किट्स असतात, कारण खूप सोशली रेलिव्हंट आणि खूप अशा गोष्टी ज्यांच्या ज्या गोष्टी कलाकार म्हणून आम्हाला लागतात, मनाला भिडतात, त्या गोष्टींबद्दल आम्हाला मंचावरती आमची मतं व्यक्त करायची एक संधी मिळते. सो मला पर्सनली जे वाटतं ते मला यु नो स्किट्सच्या माध्यमातून बोलायची संधी मिळते. आणि युजली काय होतं ना, अशा मंचावरनंच आम्ही आमची पर्सनॅलिटी लोकांसमोर आणू शकतो, कारण फिल्म्स आणि टेलिव्हिजन किंवा शोज म्हटलं तर त्याच्यात आपण कुठली तरी एक व्यक्तिरेखा साकारत असतो. सोनाली कुलकर्णी काय विचार करते, तिची काय मतं असू शकतात, ही मला कॉमेडीची बुलेट ट्रेनच्या मंचावर लोकांपर्यंत मांडण्याची संधी मिळाली. आणि इट हॅज बीन अमेझिंग, मला खूप अमेझिंग रिस्पॉन्स मिळाला महाराष्ट्रभरातनं, ज्यांना माझं बोलणं आवडतं किंवा माझे विचार पटतात आवडतात. सो इट इज अन एक्सटेन्शन ऑफ सोनाली कुलकर्णी अँड आर्टिस्ट, तो मला खूप चांगला अनुभव. मला तुझ्या रोल विषयी पण विचारायचं, मला पर्सनली असं विचारायचं की क्लासमेट्स, पोस्टर गर्ल, याच्यानंतर अशी सोनाली कुलकर्णी दिसते आम्हाला की ती जास्त विचार करते या सगळ्या गोष्टीवरती, म्हणजे रोल वरती किंवा स्क्रिप्ट वरती या सगळ्या गोष्टी. तू आता सध्या या सगळ्या गोष्टींचा जास्त विचार करतेस की आता मी इतकी वर्ष इंडस्ट्रीत घालवले, सुरुवातीचा काळ असतो की आपल्याला काम मिळत असतं ते आपण घेत असतो, आपण जास्त त्याच्यामध्ये रिस्क घेत नसतो, पण आता तुम्ही एक रिस्क पण घेता की बाबा हे पण करून बघूया, अशा टाईपचे पण रोल करून बघूया, असा तू एक विचार करून सुरू असतो तुझ्या मनामध्ये? गेली काही वर्ष तो विचार खूप
डॉमिनंटली चालू आहे कारण आता ती पोझिशन आहे जिथे मी चूज करू शकते, जिथे मला सतत दिसत राहण्याची गरज नाहीये. कारण तुमचं लास्ट काम जर चांगलं असेल तर इट स्टेज फॉर अ लॉंग टाइम. जे आता 1.5 वर्ष झालं तरी लोक पोस्टल गर्ल बद्दल बोलतात कारण ते काम आवडलं लोकांना, ती फिल्म चालली, काम अप्रिशिएट झालं. सो मला असं वाटतं की मराठीत काम करताना सगळ्यात मोठा जो प्लस पॉइंट आहे तो आम्हाला सगळ्या कलाकारांना हा आहे की खूप वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्टेंट आहे, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे रोल्स ऑफर होतात, वेगवेगळ्या प्रकारच्या सब्जेक्ट्स मध्ये आपल्याला स्वतःला यु नो काम करता येतं. मी स्टार्टिंग फ्रॉम क्लासमेट्स ते वर्ष मला असं वाटतं की दोन फेजेस आहेत माझ्या करिअरमध्ये, तीन फेजेस म्हणते. एक प्री नटरंग ज्याच्यात मी चाच पडत होते, मलाच कळत नव्हतं काय करायचं कसं करायचं, कारण मी इंडस्ट्रीत आले तेव्हा मला स्क्रिप्ट सुद्धा माझं मराठी वाचायला यायचं नाही. मला कुठे हा इकडे बघ आणि आता हस वगैरे या लेवलला मी कामाला सुरुवात केली होती, जिथे मला काहीच कळत नव्हतं, कोरी पाठी होते मी. त्याच्यावरती हळूहळू या लोकांनी लिहायला सुरुवात केली आणि मग नटरंग आला. त्याच्यानंतर मला एक माझी स्वतःची आयडेंटिटी मिळाली, मला लोक ओळखायला लागली, मला माझ्यासाठी बरेच सिनेमे यायला लागले, रोल्स लिहायला लागली लोक. आणि मग मी दोन हिंदी सिनेमे केले आणि मग एक नवीन फेज सुरू झाली जी रमा माधव पासून, जी ऍक्ट्रेस म्हणूनची जी ग्रोथ आहे ती मला असं वाटतं रमा माधव पासून झाली. की ज्याच्यात मृणाल ताई जेव्हा मला फोन केला की रमा माधव मध्ये मला तुला कास्ट करायचंय पण नॉट एज रमा, मी वेगळाच रोल तुझ्यासाठी विचार केला आनंदीबाईंचा. सो त्यावेळेला कोणीच असं विचार केला नव्हता की मी एक सपोर्टिंग कास्ट करीन, आता मीही केला नव्हता की मी टायटल रोल्स किंवा हिरो हिरोईनच्या पलीकडचा विचार मीही तेव्हा केला नव्हता. आणि मला असं वाटलं की नाही दिस इज द टाइम, कारण ऍज अन ऍक्टर जर आपल्याला स्वतःला एक्सप्लोअर करायचं असेल तर हे काहीतरी केलं पाहिजे. आणि आनंदीबाईचा रोल खूप अप्रिशिएट, खूप ग्रे शेड्स होते. त्याच्यानंतर मग लागोपाठ मला क्लासमेट्स मिळाला, मितवा, शटर आणि पोस्टर. क्लासमेट्स मधली मला आवडलेली गोष्ट होती की त्याच्यात पण बरेच कलाकार होते पण तुझी भूमिका लोकांना वेगळी वाटली, कारण तू एक तर त्या गँग मधली नव्हतीस, तू वेगळी होतीस. आणि दॅट वॉज अ मोस्ट चॅलेंजिंग पार्ट माहितीये, या सगळ्यांकडे पंच लाईन्स होत्या. बरोबर, सईद कडे, सिद्धार्थ कडे, अंकुश कडे, सगळ्यांकडे पंच, माझ्याकडे पंच लाईन्स नाही. हिच्या कॅरेक्टरला वेगळं काही ग्राफ नाहीये, ती सतत एक ही काय करते, ही काय करते, ही ग्रे आहे का, ही ग्रे आहे का, हिच्यामुळे घडतंय का, ही करते का, ही कॅटलिस्ट आहे का, एक सतत तिच्याबद्दलचा एक डाऊट होता. अँड शी इज नॉट डुईंग एनिथिंग, शी इज द बिगेस्ट विक्टिम इन द एंटायर फिल्म. सो इट वॉज मोर डिफिकल्ट टू प्ले दॅट कॅरेक्टर आणि तो खूप अप्रिशिएट झाला. आणि मला खूप आनंद आहे की यु नो त्या पॅकेज मध्ये मला ती भूमिका करायला मिळाली. आणि पोस्टल गर्ल मध्ये पण तू त्या सगळ्यांच्या समोर बॅटिंग केली. सो ऍक्च्युली आय एम फॉर्च्युनेट की मला त्याच्यानंतर पोस्टल गर्ल करायला मिळाली. आणि मग अर्थात ऍज यू सेड की आता ती वेळ आहे, ती संधी आहे जिथे मी एक्सप्लोअर करू शकते, एक्सपेरिमेंट करू शकते. चार चुका होतील पण लोक म्हणतील नाही यार इसने अलग तो किया है कुछ. सो ते स्वतःला पण एक कलाकार म्हणून कुठेतरी समाधान जो आहे तो कुठल्याच गोष्टीचा असू शकत नाही, जो कामाचाच असतो. सो ते एक्सप्लोअर करते मी आता. आणि जे पुढचे येणारे तीन सिनेमे आहेत ते तीनही मी हे नक्कीच बोलू शकते की तुम्हाला वेगळे वाटतील, आवडतील. किती चालतील किती नाही हा वेगळा प्रश्न आहे, बट यू डेफिनेटली अप्रिशिएट दी एफर्ट्स. रश्मीचा विषय वेगळा की आम्ही तुमचं स्पेलिंग वाचतो तर तुम्ही डबल ई का लिहिता, काही तुम्हाला काही वेगळं आहे का, एल आय का लिहिता? हे अजिबात न्यूमरोलॉजिकली किंवा अॅस्ट्रॉलॉजिकली केलेलं नाही, कारण आय डोंट बिलीव्ह इन दीज थिंग्स, आय बिलीव्ह इन कर्म. पण जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा सोनाली कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी हा खूप मोठा कन्फ्युजनचा मुद्दा होता, जो हळूहळू आमच्या कामांनी लोकांना लक्षात आलं की नाही दीज आर टू डिफरंट पीपल आणि त्यांच्यात काहीच कन्फ्युजन किंवा कम्पेरेबल नाहीये. पण काय झालं, ऑनलाईन मला शोधणं अवघड होत गेलं, कारण युट्यूबवरती जर एल आय टाकलं तर खूप सारे सोनालीज आहेत अँड देन सोनाली कुलकर्णी सुद्धा आहे. सो ते कन्फ्युजन कुठेतरी एटलीस्ट ऑनलाईन कमी होईल याच्यासाठी मी डबल ई केलेलं आहे. जास्त वेळ बोलतात ना सोनाली, ब्रुसली, जेटली, सोनाली, त्याच्या मागचं काय आहे. आज देव भेटल्यामुळे तुम्ही अप्सरा आली गाणं नेहमी आम्ही डान्स बघितलं, तुम्ही आज गाऊन दाखवा ना असं स्वप्नील म्हणतोय. हे बघा, मला अजून इंडस्ट्रीत काम करायचंय, अभिनेत्री म्हणूनच काम करायचंय. आणि बेलानी जर एक चुकून ऐकलं तर तिला अजिबात आवडणार नाही, ती उद्यापासून अप्सरा आलीवर नाचायला लागेल.
त्यावेळेस तुझा अनुज तुझ्या इतका फॅन आहे की सारखे प्रश्न टाकतो. त्याचा एक प्रश्न मला आवडला, मी तुला विचारतो की आजही आईचा आजचं जेवण मिस करता का? म्हणजे नाही करत, कारण मी आई बरोबर राहते आणि ती माझ्यासाठी मी कुठेही शूटिंगला तरी डब्बा बनवून देते. सो आईच्या हातचं जेवण मिस करायची वेळच येत नाही माझ्यावर. आईला माय आई. एक प्रश्न आलाय की तुम्ही एखादा डान्स रियालिटी शो मध्ये दिसणार आहात का? म्हणजे तुम्ही तिथे काही जज किंवा असं किंवा सध्या असं प्लॅन तुम्हाला वाटतं का करावं असं? बरेच ऑफर्स आले, बरेच सीझन्स ऑफर आले, पण आय डोंट नो समहाव मला रियालिटी शो कॉन्सेप्ट सो आय कांट, मी बनलेली नाही असं मला वाटतं. मेंटली आय एम नॉट केपेबल ऑफ बिंग ऑन अ रियालिटी शो प्लॅटफॉर्म. पण तुझा पर्सनल मुद्दा काय असतो? म्हणजे आजही आर्टिकल, दोन चार आर्टिकल आलेत सुद्धा आणि काही चॅनल्स वरती सुद्धा की डान्स रियालिटी शो किंवा एकंदरीत रियालिटी शो मध्ये मुलांनी जाऊ नये, अमोल गुप्तेने त्याच्यावरती खूप मोठं ट्विट केलं. तुझं पर्सनल म्हणणं काय आहे की रियालिटी शो मध्ये इतक्या लहान मुलांनी जावं का? मला वाटतं की त्याचं ना स्पष्ट हो किंवा नाही असं उत्तर असू शकत नाही. देर आर लॉट ऑफ इफ्स अँड बट्स, खूप कंडिशन्स आहेत. त्या सगळ्या कंडिशन्स मध्ये बसवून आपण कुठल्याही यु नो लहान मुलाला जे कळत नाहीये ते करायला लावणं इज अ लिटिल अनफेअर असं मला पर्सनली वाटतं. पण जर त्यांना व्यवस्थित समजवून त्यांना ते कळतंय आणि त्यांना ते आवडतंय तर त्याच्यात एक वेगळी गंमत असू शकते. ऑल्सो नॉट कॉम्प्रोमाइजिंग ऑन देअर एज्युकेशन और एनिथिंग एल्स. कारण युजली काय होतं ना, लहान मुलांपेक्षा आपण युजली असं बघतो की आई बाबांचा जास्त प्रेशर असतो त्यांच्या, त्यांना कळतही नसतं ते काय करतात. अशा वेळेला करणं कितपत फेअर आहे याच्यावरती एक मोठा डाऊट असू शकतो. पण हे सगळं सांभाळून जर त्यांना त्यांची कुठलीही गोष्ट कॉम्प्रोमाइज न करता जर आपण हे करू शकलो तर हरकत नाही असं मला पर्सनली वाटतं. मॅम तुम्ही दिसायला खूपच सुंदर आहात, पण तुमच्या फिटनेसचा राज काय आहे? माझा फिटनेसचा राज आहे घर का खाना, माँ के हाथ का खाना आणि वेळच्या वेळी रोजच्या रोज वर्कआउट. त्याला काही शॉर्टकट नाही. तेच प्रश्न आहे, तर आपकी खूप सुद्धी का राज क्या है, आपकी खूप सुद्धी का राज क्या है? मम्मी बाबा घोषणा पडेगा. मॅम तुमचा ड्रीम रोल काय आहे? माझा ड्रीम रोल माझा पुढचा येणारा सिनेमा आहे. अच्छा, हा अरे डीडीएलजे मध्ये डीडीएलजेचा रिमेक झाला तर अपोजिट एसआरके काम करणार का? अरे हा काय प्रश्न आहे? स्वतःचाच रिमेक शाहरुख खान काम करेल, त्यामुळे असं होणारच नाही. आणि जरी त्याने केला आणि त्याने तरी विचारलं तर ती नाही का म्हणेल. एक्झॅक्टली, कुठलीही मुलगी का म्हणेल, मी काय, मी आता परत जाऊन शाहरुख खानला विचारू शकते. कल्याणी काळेने तुझ्यावरती कविता केली, किती प्रेम करावं तुला काही कळे ना, आणि तुझ्या वाचून मी असं काहीतरी तिने म्हणायला केली. त्याचं काही राईमच आलेलं नाही. तिचं माझं तिचं माझ्यासारखं झालं असेल. शाहरुख खानचं बोलायला तर काहीच सुचत नाहीये. तू तुला कुकिंग करायला आवडतं? अजिबात नाही, नाही अभिग नो. मला कुकिंग अजिबात आवडत नाही आणि मला किचन मध्ये जायला आवडत. मला भांडी घासायला खूप आवडतं, खूप आवडतं. लहानपणापासून भांडी घासायला खूप आवडतं आणि मी आम्ही जेव्हा सगळे असतात त्याच्यावर मी क्लेनलीनेस फ्रीक आहे. मला ओसीडी आहे, मला सगळं असं चकाचक साफ सुथरं ठेवायची खूप सवय आहे लहानपणापासून. आणि त्यात ना आमच्या माझी आई पंजाबची आहे, तर पंजाबमध्ये आम्ही जेव्हा सुट्ट्यांमध्ये जायचो अमृतसरला तेव्हा दाबून जेवण आणि खूप मोठं कुटुंब ना सगळे एकत्र राहायचे, त्यामुळे दिवसभराची दिवसाभराची भांडी सगळी जमा करून संध्याकाळी सगळे घासतात अशी तिथे सवय आहे. तर मी गेले की फक्त मी एकटी बसायचे भांडी घासायला आणि एवढं मोठं ते बांधलं घेऊन त्याच्यात खूप अनेक भांडी असायची आणि एक स्ट्रगल बघा हा आणि मी अशी रात्रभर भांडी असते सदानी काय खूप वर्तन थोडी काय मला फार आवडतं. इट्स रेज्युमिनेट्स मी काय रे. मॅम तुम्हाला एखादी म्युझिकल किंवा डान्सिकल मूवी करायला आवडेल? ऑफकोर्स आवडेल आणि करायलाच पाहिजे. आधी नटरंग वॉज अ म्युझिकल आणि डान्स ओरिएंटेड, पण त्याच्यानंतर हार्डकोर म्युझिकल फिल्म करायला मला नक्कीच आवडेल. मॅम आम्ही तुम्हाला रितेश सोबत बॉलिवूड मध्ये पाहिलं, आता अजून एकदा बघायला मिळणार आहे का? रितेश सोबतच नाही, अजून काही बॉलिवूडची आता रिसेंटली नाही, आता सध्या तरी नाही, पुढचे तीन चार सिनेमे मराठीतच. पण तुझा तो अनुभव कसा होती तेव्हाचा की तू मराठीत फिल्म केली, रितेश होता, बाकी सगळी स्टारकास्ट होती, तुझा तो अनुभव कसा होता? फारच चांगला अनुभव होता. आणि इंदर कुमार जे फिल्मचे डिरेक्टर आहे त्यांच्या ऑफिसच्या बाहेर अजिंठाचं पोस्टर लागलं होतं.
आणि मग त्यांनी चौकशी केली, मग रितेश आणि या सगळ्यांकडनं त्यांना कळलं छान नटरंग नटरंग देखील याच्या ही वो ऍक्ट्रेस आहे असं करून मग मला त्यांच्या असोसिएट डिरेक्टरचा फोन आला होता कास्टिंगसाठी आणि मी त्यांना भेटले आणि इंदर कुमार असते दिल आणि बेटा आणि द माझं असं वाव आणि मस्ती मी पाहिला होता जी मला आवडली होती. सो म्हणलं अरे वा करूयात आणि रितेश ऑपोजिट होतं त्यामुळे ऑफकोर्स एक कम्फर्ट झोन होतं आणि मजा आली खूप. ही लोक वेडी आहेत रितेश विवेक आणि आफताब आणि ऑलरेडी त्याचा एक पार्ट झाला होता म्हणजे त्यांनी तो दुसरा पार्ट होता आणि इंदर कुमार त्यांच्याहून जास्त म्हणजे इतके मस्तीखोर आहेत लोक की सेटवरती फक्त राडा असायचा आम्ही पडलेलो असायचो हसून हसून लोळत असायचो. इट वॉज फन, इट वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स. मॅम तुम्ही मुंबईचा वडापाव तुम्हाला आवडतो का? मला पुण्याचा वडापाव. मुंबईतलं काहीच आवडणार असं नाही मला मुंबईची काही आठवत पण नाही म्हणजे काहीच आवडत नाही. सगळे पुण्यातले पदार्थ आवडत असतील. मुंबईचं काय असतं मुंबईचा वडापावच म्हणजे पहिला वडापाव मग मिसळ पाव असं. पण आमच्या इकडे जोशी वडेवाले झाले आपण या एक्सप्रेस वे वर राहिल्यामुळे की ते इकडचं खाऊ की इकडचं खाऊ. कोल्हापुरी डिश आवडते का तुम्हाला? मिसळ कोल्हापुरी मिसळ किंवा कोल्हापुरी मी एकदा तो केला होता आणि नटरंगच्या प्रमोशनच्या वेळेला एका कुकरी शो मध्ये खूप प्रयत्न करून बरा स्वयंपाक केला होता. सो तो खाण्यालायक होता. आय डोंट रिमेंबर कोणी खाल्लं होतं तू. हा एक प्रश्न बघ तुला इंटरेस्टिंग की तू वेब सिरीज वगैरे करायला आवडतील का? ऍक्च्युली हो वाय नॉट पण आय डोंट नो मी अजून एक्सप्लोर नाही केलंय पण डेफिनेटली आवडेल कारण सध्या डिजिटल इज द बिगेस्ट प्लॅटफॉर्म आणि ज्या डिजिटल द डिजिटल पॉवर इज द पॉवर. सो डेफिनेटली मला आवडेल आणि खूप एक्सपेरिमेंट होऊ शकतात आणि होतात नक्कीच आवडेल वेब सिरीज. तू स्वतः ट्विटरवरती आहेस आणि तू स्वतः इतकी ऍक्टिव्ह असतेस पण तू कोणाला जास्त कोणाला असं फॉलो करतेस का की त्याचं ट्विट बघतेस तू असं कोणी आहे का म्हणजे तू त्याला फॉलो करत असतेस जास्त? बऱ्याच लोकांना फॉलो करते पण लुक त्याच्यामध्येच असं. मी असं एखाद दुसरं तुला उदाहरण विचारतो की त्याचं ट्विट आलं की तू लगेच बघतेस किंवा असं. सेन्स ऑफ ह्युमर वाईज मला रितेश चे ट्विट्स खूप इंटरेस्टिंग वाटतात. आणि युजली काय ना मी सगळ्यात जास्त ट्विटर हल्ली न्यूज साठी फॉलो करते कारण पेपर वाचणं हे खूपच कमी झालंय कारण एव्हरीथिंग इज ऑनलाईन. सो मी आय लुक फॉरवर्ड टू एव्हरीडे न्यूज आणि रेग्युलर अपडेट्स ऑन ट्विटर कारण मी ह्या सगळ्याच न्यूज चॅनल्सला मराठी हिंदी न्यूज पेपर्स सगळ्यांना फॉलो करते आणि आय लुक फॉरवर्ड टू दॅट इन द मॉर्निंग म्हणजे माझी सकाळ हा ही हेडलाईन्स वाचल्याशिवाय. हो आजकाल त्यांना डायरेक्ट सगळं तुला वाचलं. मॅम तुम्हाला मराठी रंगभूमीवर काम करायला नाही आवडणार असं कधी मी म्हटलंय मला नक्कीच आवडेल. पण तशी काय तुला कधी ऑफर्स आले? बऱ्याचदा बऱ्याचदा ऑफर्स आल्या पण माझ्यासाठी पर्सनली फिल्म इज द मीडियम म्हणजे मी मी पैदा हुई हूँ पिक्चरों में काम करने के लिए. बीन व्हेरी फिल्मी फिल्मी हूँ. हाँ तो माँ के पेट से एक्टिंग सीखी टाइप्स. तर ऍक्च्युली खरं आहे माहितीये माझी आई शी इज टू परफॉर्म इन आर्मी इव्हेंट. हा आणि ती शी इज प्रेग्नेंट विथ मी 3 मंथ्स आणि तेव्हा ती लास्ट तिने परफॉर्म केलं होतं तिच्या ऑफिस मध्ये. शी नाचते आणि त्या पोज मध्ये मी दिसते. सो मी माके पेटसे सीखे आहे मोडनी बागामा वगैरे डान्स केला होता तेव्हा अशी पोज आहे तिची. पण रंगभूमीवर कमिंग बॅक टू रंगभूमी मला काम करायला आवडेल पण ना त्याच्यासाठी वेगळा वेळ द्यायचा आहे मला. म्हणजे 2 सिनेमे एक चालू आहेत आणि त्याच्यामध्ये एक नाटक करते आणि मग घाई गडबड आहे मग खूप प्रयोग आहेत असं मला न करता मग मी ते माध्यम जर त्या माध्यमात काम केलं तर मला ते पूर्णपणे एन्जॉय करून मी नाटकं पाहते. रिसेंटली मग्न तळ्याकाठी आणि बॅक टू बॅक बघितलेलं सुपर सुपरच आहेत. नाटकही सुपर आहे आणि हे सगळेच कमाल आहेत. ते लास्ट सिनेमात आता म्हणजे अभिनय सोडून तुला काही पुढे असं वाटतंय याच्यामध्ये मी तुला डिरेक्शन करावं किंवा असं असं काही डोक्यात आहे पुढे जाऊन त्याच्याकडे कारण आम्ही मास्कॉम स्टुडंट मी रेडिओ टेलिव्हिजन फिल्म प्रोडक्शन मध्ये मास्टर्स केलेलं आहे माझं आणि डेफिनेटली आय सी मुव्हीज बियॉन्ड ऍक्टिंग कारण मला पर्सनली मी खूप बऱ्याच वर्ल्ड सिनेमे आणि बऱ्याच प्रकारचे सिनेमे पाहत असते ज्याच्यात मला
आर्टिस्ट म्हणून आणि त्याच्या पलीकडे बरंच काही ऑब्झर्व करायला आवडतं. असे अनेक विषय सुद्धा आहेत जे मी सध्या शॉर्टलिस्ट करते, जे मला मांडायला आवडते. सो डेफिनेटली यू विल सी प्रोड्युसर इन मी व्हेरी सून. क्या बात आहे, आज खूप मजा आली सोनाली बरोबर बोलताना आणि इतक्या सगळ्या गोष्टी कळल्या. म्हणजे शाहरुख खान पासून भांडी घासेपर्यंत सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत. आपण शेवटी तू काय सांगशील, तुझे फॉलोअर्स आता खूप तुला प्रश्न विचारतात पण आपली वेळ संपली, पण फॉलोअर्सना शेवटी काय सांगेल? तू तर 3 सिनेमे येणार आहेत ही बातमी तर दिलीस, पण शेवटी काय सांगणार? 3 जे सिनेमे येणार आहेत ते काय आणि कुठले आणि कधी येत आहेत ते प्लॅनेट मराठीवरती तुम्हाला लवकरच कळेल, कारण आम्ही पुन्हा येऊ प्रमोशनसाठी. पण दिस हॅज बीन अमेझिंग, कारण वेळ कसा गेला, कधी गेला, कुठे गेला गेला कळलंच नाही. कारण आल्या आल्या एकतर द शाहरुख खान भेटले आणि आम्ही वरती आल्यानंतर आपण मजा झाली आहे मला खूप. आणि थँक्यू सो मच, तुम्ही इतकी लोक लाईव्ह आहात, ज्यांनी प्रश्न विचारले, ज्यांनी ऐकली त्यांना थँक्यू सो मच. असंच सगळ्याच मराठी कलाकारांना, मराठी प्लॅटफॉर्म्सना, मराठी सिनेमांना, नाटकांना, मराठी कलाकृतींवरती प्रेम करत राहा आणि वी नीड युअर सपोर्ट. स्टे बेस्ट. तर ही होती सोनाली कुलकर्णी, जिचे आपल्या भांडी घासणारी तिच्या शब्दात सांगायला गेलं तर. पण बघ, आज तिच्या म्हणजे खरं म्हणजे या इंटरव्ह्यूच्या आधी तिच्यासाठी एक खूप महत्वाची घटना घडली, की म्हणजे शाहरुख खान तिला भेटला आणि म्हणजे ते तिला म्हणजे तिला घरात निघताना पण माहित नसेल की अरे हे होणार आहे आणि ते घडलं. त्यामुळे असे 50 काय तिचे 50 कोटी फॉलोअर होऊ देत, त्याच्यापेक्षा जास्त फॉलोअर होऊ देत. आपण तर सारखे सारखेच भेटू, ह्या कारणाने भेटू, सिनेमाच्या कारणाने भेटू आणि येणारे तिचे पुढचे 3 सिनेमे जबरदस्त हिट होत. तशीच प्लॅनेट मराठीकडनं, ब्ल्यू रूम मधनं आणि ट्विटरच्या सगळ्या टीमकडनं आम्ही अपेक्षा करतो, शुभेच्छा देतो. आणि सोनाली, मस्त वाटलं तुझ्याबरोबर बोलताना. खूप दिवसांनी आपण इंटरव्ह्यू केला ऍक्च्युली आणि खूप दिवसांनी भेटलो सुद्धा आणि मी तिला शाहरुखशी भेटवून पण दिलं. सांगायला काय जातं आपल्याला. सो असंच पुन्हा एकदा भेटूया प्लॅनेट मराठीवरती नवीन सेलिब्रिटी सोबत, नवीन स्टार सोबत. तोपर्यंत सिया, सोनाली पण आता निघते आणि त्यामुळे आपण भेटूया पुन्हा. थँक्यू, बाय.